महाराष्ट्राचा। सुरू होण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, घरून निघताना धाकधूक वाटत होती, म्हटलं गर्दी होते न होते, माणसं येतात न येतात, आपण येत आहेत का भाड्याने आणावी लागतायत, सारखा प्रचार चालू आहे ना। शिवसेना संपली, गर्दी हटली, हटली का? जरा मोठ्याने ओरडा ना। असं काहीतरी पाहायला पाहिजे हो, जरा जिवंतपणा पाहिजे। चालू काय अजून? तो हे उरलेले फटाके महापौरांचे आहेत, तेवढे वाजून द्या, तेवढे तुमचे आहेत ना। धूर आला असतो, तिकडे लावलं असतं बरं झालं असतं, म्हणजे थोडं रावणाच्या ह्याच्यात गेला असता, तो सगळा धूर माझ्याकडे येतोय। ते मगासपासून उभा आहे, ते काय कोणाचं आहे ते? मुल्ला सिंग करबडीचा लालू, नंतर काय करणार आहात? आगपेटी वगैरे आहे का देऊ? बरं ठीक आहे। नाही, विषय चिकार आहेत, कितीतरी विषय आहेत। मुख्यमंत्र्यांनी काही दुसऱ्या पद्धतीने त्यांचे विषय मांडले, माझे विषय स्वतंत्र आहेत। पहिल्यापासूनचा माझा एक विचार असा आहे की ही शिवशाही गरिबांची शिवशाही असली पाहिजे। इकडे मला गले लठ्ठ माणसं, पोट सुटलेली माणसं नकोत, हे आपलं धोरण आहे। त्या दृष्टीने माझे विचार मांडणार आहे आणि नंतर मग मात्र ते उत्तर प्रदेशचा एक लांडा आणि बिहारचा एक लांडा, या दोन लांड्यांचा समाचार घेणार। काय वाटतं ते बडबडतात आणि लोक ऐकतात हे विशेष, त्यावेळेला उसळून उभे राहायला पाहिजे की वाटेल ते करा, पण हे आम्ही सहन करणार नाही। पण मी त्यांना धन्यवाद देतो, धन्यवाद एवढ्यासाठी देतो की ते तसे बोलले म्हणून हा हिंदू जागा झाला, संतापलाय, चिडलाय। तुम्ही झोपलेले असता, त्यांनी तेवढं तरी काम केलं की तुम्हाला चवताळून सोडले। सगळ्या देशातला हिंदू चवताळून उभा राहिलेला आहे, शिव्या देतोय त्यांना। अरे पायाने दाबून टाका ना रे बाबा, बस बस पायाने दाबा, नवी लावू नका। तेव्हा ही माणसं, त्यांचा समाचार मी घेणार आहे। आमच्या नामदेवरांनी थोडासा उल्लेख केला त्या आंबेडकरांच्या नातवंडाचा, ते काय विशेष नाही आहे, काय झाले त्यांना काही कळत नाही। क्वालिफिकेशन काही नाही, फक्त आंबेडकरांचा नातू, यापेक्षा दुसरं क्वालिफिकेशन काही नाही। बिचारा त्या सगळ्या लोकांनी त्यांच्यावर प्रेम करायचं, एवढा एक धंदा, एकमेव धंदा। आज इथे आपण दसऱ्याचं सोनं लुटायला आलेलं आहे, ह्या देशामध्ये लुटालुटच जास्त असते, त्यामध्ये आपण काहीच लुटत नाही, सोन्या सोनं लुटत। ते सोनं म्हणजे कसलं? आपट्याच्या पानाचं। तुम्ही मला द्यायचं, मी तुम्हाला द्यायचं, जमलं तर कवटाळायचं, त्यापेक्षा जास्त काही नाही। विचारांचं सोनं महत्वाचं आहे। आणि द्यायचं म्हणजे काय द्यायचं? आज आहे, आम्ही भगवा सप्ताह आयोजित केलेला आहे, सगळ्या महाराष्ट्राला जाग आणायची, म्हणजे झोपलाय महाराष्ट्र असं म्हणून नव्हे, किंवा आम्ही कुठे कमी झालो असं म्हणूनही नव्हे। उद्या निवडणुका येणार आहे, असलेली सत्ता हातातनं जाणार आहे, मुळात ती येणार होती हे कुठे ते आम्हाला माहीत नव्हतं आणि तुम्हालाही माहीत नव्हतं, पण आली।
तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि मेहनतीनं आले, माझ्या शिवसैनिकाच्या घामानं रक्तानं परिश्रमानं आली. कोणी आमच्यावरती मेहरबानी केली नाही. आणि उद्या तेच होणार आहे पुन्हा सुद्धा. 2000 वर्षानंतर ही सत्ता खेचल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. पण जे आरोप झाले काही काही करा, काही करा तुम्ही, कधी प्रसिद्धी नाही. आज ते एक जागीरदार आहेत बघा, ते आपले शिवसेनेचे. हे जागीरदार एक फार मोठे नामवंत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आहेत. श्री आर ए जागीरदार यांचे श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालांतील भाषणांतील महत्वाचे मुद्दे अनेक दिलेले आहेत, आज सामन्यामध्ये छापलेत. त्यातला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे श्रीकृष्ण आयोग. पहिला हा घेऊया, श्रीकृष्णाला वंदन करूया, त्या नव्हे आपल्या. आणि माझ्यावरती आरोप, बिहार आणि उत्तर प्रदेश दोन लांडे आले ह्या शिवाजी पार्क करून त्यांनी एक अशी आरोळी ठोकली की हमारी सरकार आएगी तो हम बाळासाहेब ठाकरे को गिरफ्तार करेगे. मग भडव्यांना सांगायचे की ज्याला तुम्ही मला अटक कराल त्याला तुम्ही मुंबईत असा, इथे असलं पाहिजे. म्हणजे मग मुंबई पेटल्यानंतर तुम्हाला सुद्धा त्यात टाकता येईल. आणि मग त्या श्रीकृष्ण अहवालावरती जागीरदार म्हणतायत, जो तो श्री बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती कारवाई करा अशी ओरड करत आहे, परंतु आयोगाने कोणाही व्यक्तीस अटक करण्याची किंवा कारवाई करण्याची शिफारस केलेली नाही. मग तुमची इच्छा, अटक करा. अटक करा म्हणजे अटक करा. हे काय बिहार का आहे का लालू मुलायम सिंगचा उत्तर प्रदेश आहे? अटक बाळासाहेब ठाकरेंना तुमच्या ताकदीच्या जोरावरती होऊ शकत नाही हा माझा आत्मविश्वास आहे. अरे घेतले होते ना अनुभव तुम्ही मागे सीमा प्रश्नाच्या वेळेला, 10 दिवस मुंबई पेटली, 1:30 रात्री 1:30 मला आम्ही मनोहर जोशी दत्ताजी साळवी तुरुंगात होतो येरवड्याच्या, आणि तिथे 1:30 मधू मेहता आणि ते अमरसिंग कोणीतरी आले. बाळासाहेब म्हणे स्टेटमेंट काढा, म्हणे भयंकर मुंबई जाणं. वाटतं मी काय करू त्याला, मला विचारून अटक केली नाही आता कशाला विधवा म्हणून येता, मी काय काढत नाही. मग शेवटी वसंतरावांनी अगदी हट्टच केला, मी 1:30 2:15 स्टेटमेंट केलं आणि मग ते वृत्तपत्रांना आलं. आणि म्हणून हा मूर्खपणा एकदा झालाय, परत परत करायचं असेल तर बेशक करा, आपल्याला काय. पण आपण उपोषण वगैरे करणार नाही, भानगडीत पडणार नाही चायला. ऍट साल हेड घरचा डबा मागवीन, रोज काय काय पाहिजे त्याचा मेन्यू रिकाम्या डब्यातनं पाठवीन आणि दुसऱ्या दिवशी भरलेला डबा घेईन. ते धंदे आपल्याकडे नाहीत, हे उपोषण आपल्याला जमत नाही. मी शिवसेनेने त्या उपोषणाला बसायचं नाही. दणकून खा, अगोदर मिळतंय कुठे तो उपोषण करताय. हे सगळं ठीक आहे, हे आपलं नाटक आपल्याला जमत नाही. पण आज ह्या एका दृष्टीनं महाराष्ट्रावरती आम्ही राज्य करीत असताना काय तुमचं पोट दुखतंय? माझं आणि पत्रकारांचं वैध नाही, किती वेळा मी सांगतोय त्यांना, किती वेळा तरी. माझे किती चांगले मित्र आहेत तिथे बसलेले. आज तो उलट मी त्या लोकसत्ताकारांचे आभार मानतो, काही चांगले छापून यावं म्हणून नव्हे, पण इकडे आणत तो लेख. हा आजच्या लोकसत्तेमध्ये अप्रतिम लेख आलेला आहे, लोकमान्य टिळकांनी लिहिलेला हा लेख आहे, जरूर वाचा आजच्या लोकसत्तेमधला. थोडा खप वाढेल आपल्यामुळे पण हरकत नाही. एक 1893 मधली दंगल हिंदू मुसलमानांची, 1893, आणि बरोबर 100 वर्षांनी 1993 मध्ये दंगल झाली. म्हणजे बरोबर 1893 ते 1993 दोन दंगली. पण टिळकांनी त्यावेळेला मांडलेली भूमिका अजूनही 100 वर्षानंतर कायम आहे. मुसलमानांमध्ये कोणताही फरक आणि बदल झालेला नाही का? टिळक म्हणतात, मुसलमान लोकांची सर्वत्र अशी समजूत आहे की सरकार आपणास भीते, यामुळे केव्हाही दंगा झाला असता सरकार सहसा हिंदूंची बाजू घ्यायचे नाही. मुसलमान लोकांची अशी समजूत आहे की ही गोष्ट आमच्या मते निर्विवाद आहे. त्यावेळचा विचार अजूनही कायम आहे. सरकार त्यावेळेला ब्रिटिशांचं होतं, गोऱ्या कातड्याचं होतं, आता काळ्या कातड्याचं आहे. कातडं बदललं तरी विचार बदलत नाही, नालायकपणा तोच. अजूनही त्यांना तसंच वाटण्याचं कारण विचार बदललेलाच नाही. आणि ह्यापुढे ते म्हणतायत
मुसलमान लोक जरा शेफारले असले तर त्याचे मुख्य कारण सरकारची फूस हे होय. मुंबईचे हिंदू लोक जे चवताळले आहेत ते मुसलमानांसारखे धर्मवेडेपणाने अगर अविचारीपणाने नव्हे तर केवळ आत्मसंरक्षणार्थ होय. एक दिवसापर्यंत त्यांनी वाट पाहिली, पोलिसांच्या हातून त्यांचं संरक्षण होईना तेव्हा आपल्या संरक्षणाकरता त्यांना दंगेखोरांचा प्रतिकार करणे भाग पडले. मग आपण काय केलं? आम्हाला ज्याला कळलं की सरकार त्यांची बाजू घेतोय, आम्हाला कळलं की ज्याला पोलीस हतबल दिसत आहेत त्यांना हुकूमच नाही. आणि त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं की अरे गांडूंचं मरण पत्करल्यापेक्षा मर्दाची अवलातून बाहेर पडा. आणि उद्या तीच परिस्थिती राहिली तर पुन्हा माझा तोच आदेश असेल हेही विसरू नका. माझा तोच आदेश असेल. आज आदेशाची वाट पाहिजे नाही. काय म्हणून फुकट मारायचं? कारण नसताना मारायचं? हा बा, आगळी किंवा कागाळी किंवा कुठे कुरापत आम्ही काढली असेल तर मी समजू शकतो. पण सगळं तिकडून होत असताना आणि पुन्हाही आमचे नालायक लोक मुल्ला मुलाय सिंग आणखीन तो रबडीचा लालू 2000 कोटी रुपये पाकिस्तानला द्या. का द्या? कशा करता? तर प्रकाश आंबेडकरांच्या म्हणण्याप्रमाणे शेजार धर्म म्हणून. शेजार धर्म? कोण बसली होती तुझ्या शेजारी? लांडोर? कसला शेजार धर्म? अरे त्यांचं काय वाटोळ झाले ते त्यांनी बॉम्ब फोडला, आमची बरोबरी करायला गेले, वाजपेयीने 2 फोडले, आपण 1 फोडावा, त्यात खर्च झाले, त्याला आम्ही काय करणार? मग त्यांना मदत का करायची? तर त्यांनी दुसरा बॉम्ब फोडावा आणि आमच्या खाली फोडावा, याकरता द्यायचे. त्याला सर्पाची अवलाद, त्याला दूध पाजता. स्वतःच्या लोकांची मात्र त्याने हे करायची, द्वेष करायचा आणि लांड्यांबद्दल मात्र प्रेम दाखवायचं. आणि 2000 कोटी हे मुलायम सिंगचं वाक्य ऐकल्यानंतर त्याच वेळेला त्याला थोबडवायला पाहिजे होता. पण त्याला मी शिवसैनिकांना सांगितलं जाऊ नका तिकडे, काही भानगडीत पडू नका, मरू द्या यायला, बोंबल बोंबल बोंबलतील. आज जागीरदारांचा हा माझ्याबद्दलचा रिमार्क कुठेही वर्तमानपत्रात छापला गेला नाही. पण आता मी जे बोलतोय ते प्रत्येक वाक्य उद्या चौकट बॅनर अमोक लांडे बोलला. अरे बोललाच मुळी, त्यांच्या धर्मामध्ये आहे. त्यांनी जे सांगितलं ना मागच्या वेळेला कोणीतरी, ते तुझं लल्लू त्याच्यानंतर उभा राहिला, लल्लू उभा राहिला, लल्लू बसला, मुलायम सिंग उभा राहिला, ही गर्दी हटून निघून गेली. गर्दी गेली, मी स्वतः पाहतो होते त्या, मला एकाने टेप आणून दिली, बघा म्हणे गर्दी चालली आहे रस्त्याने, हा सगळा रस्ता निघून चाललाय. त्याने एक हिंदूची व्याख्या केली, हिंदू कोण आहे? ते एडझवच आहे ते साला, ते लालू प्रसाद. अरे हिंदू कैसको बोलते है, आयला काय तोंडामध्ये चारा भरलेलं फुगलेलं तोंड, बरं मीटिंग नसलं की 2 दिवस म्हशीपाशी लोळतो, तुपाळ चेहऱ्याचा मधाळ चेहऱ्याचा. हिंदूची व्याख्या केली, म्हणे हिंदू कशाला म्हणतात? म्हणे हमारी शादी हो गई है, हमको शरीर को हल्दी लगी है, हम हिंदू है. यही बात मुलायम सिंह की है, वही शादी हुई है, शादी हुई उसका हलत लगी है, तो हिंदू है. ज्याच्या अंगाला लग्न झाल्यामुळे हलत लागेल तो हिंदू. ते आपल्याला काही पटत नाही. मग असं जर असेल, लग्नाची हळद ज्याच्या अंगाला लागते तो हिंदू, मग मला असं वाटतं की मुसलमानांचं नेतृत्व करण्याकरता त्या माणसाची सुंता व्हायलाच पाहिजे. ज्याची सुंता नाही तो नेतृत्व करू शकत नाही. जा मुसलमानांना विचारा काय रे, चालेल का बिन सुंत्याचा? सुंत्यावरती काही नेतृत्व अवलंबून नाही ना. तुमचा नाही महाळडीचा प्रश्न, ते तर का म्हणे वाजपेयी हिंदू नाही का, त्यांचं लग्न झालं नाही म्हणून. काय शोध लावला? मग आम्ही पण सुंत्याचा शोध लावला की ज्याची सुंता झालेली नाही तो मुसलमानांचं नेतृत्व करत नाही, तो मुसलमान असू शकत नाही. चालेल, मग हे जसं चालत नाही तसं हळदीचा आणि लग्नाचा काही संबंध नाही. लग्न झाल्यानंतर पिवळी होत असेल ती गोष्ट निराळी, थोड्या वेळेने कळेल. म्हणून पंतना जोरात हसतात. बरं असू द्या. हा काय झालं, व्यंगचित्रकाराचा हलकटपणा असल्यामुळे मध्ये मध्ये आपलं चालूच असतं आमचं झालं. ते काय आता करायचं काय? त्या रावसाहेबांसारखं आहे त्या पु ल देशपांड्यांच्या,
पु ल देशपांड्यांच्या रावसाहेबमध्ये तो रावसाहेबाचं सांगतात अहो रावसाहेब म्हणे काय बायका बिका जरा बघत जा म्हणे काय वाक्य ते वहिनीनं सांगतो हो वहिनी म्हणे काय तिच्या आईला आमचं तोंड म्हणे असत आहे म्हणे तर काय करायचं त्यामध्ये दोन तीन येऊन गेलं त्यांना माहीतच नाही थोडंसं आमचं रावसाहेबासारखं होतं वडिलांनी बाळकडू पाजलं पुण्याला अनुभव आले ते आम्ही स्वतः पाहिले काय काय भोगलं तेही आम्हाला लक्षात आहे लहानपणी पाहिलं मी सगळे दोन मार्क कशी चालली वगैरे त्यामुळे शिव्या द्यायला लागले वडील आता वडील देतात म्हणजे आपण त्यांना मदत करायला पाहिजे वडिलांना एकाकी कसं पाडायचं पण थोडेसे शिकलो ते आता हल्ली वापरतो कुठून कुठून ज्या ज्या वेळेस शक्य आणि त्या त्या लायकीची माणसं असतील त्याप्रमाणे ते असो पण ही इतकी बालिश माणसं हिंदूची व्याख्या काय 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 कोणाला सांगताय तुम्ही मी आजपासून तुम्हाला सांगतो या देशाला भारत म्हणू नका इंडिया म्हणू नका आजपासून या देशाला फक्त हिंदुस्थान म्हणा जेवढे जमलेले आहात तेवढ्या कडवट हिंदू आजपासून हिंदुस्थान म्हणायचं भारत विरत म्हणायचं नाही भारताला माझा विरोध नाही भारत माता की जय ठीक आहे पण आमच्या हिंदूंचा ठसा उमटलाच पाहिजे आणि ह्याकरता हिंदुत्वाचा कडवट हिंदुत्वाचा प्रचार नसा करू नका तर ते तुम्ही दाखवून द्या की होय आम्ही हिंदुस्थानामध्ये राहणारे हिंदू आहोत नाही तर कशाला काय म्हणून जगायचं आपण जा पाकिस्तानात बघा नऊ लोकांनी नऊ जणांनी तिथून चार राष्ट्रध्वज आपला फडकवला राष्ट्रध्वज त्यांना अटक झाली आणि शिक्षा झाली त्यांचा निषेध करण्यात आला काय केलं पाप त्यांनी नऊ फक्त लोक त्यांनी राष्ट्रध्वज हिंदुस्थानाचा फडकवला त्यांना अटक झाली आणि शिक्षा झाली आणि गदारोळ उठला तिकडे आमच्याकडे यांची दोन फुल्यांची जी मस्ती आहे वंदे मातरम आम्ही म्हणणार नाही उद्या आमची ती तयारी असेल की ह्यांना वंदे मातरम आम्ही म्हणायला लावणारच लावलंच पाहिजे वंदे मातरम म्हणा तर त्याला काही अर्थ नाही जगण्याला नेहरू घराण्याने वाट लावली सगळ्यांनी वाट लावली आणि आता हे वाट लावत नशीब या देशाचं की तो मुलायम सिंग तिथे बसला नाही संरक्षण मंत्री म्हणून नाही तर ह्या माणसाने खरोखर त्या पाकिस्तानला 2000 देऊन या देशाचं दिवाळं काढलं असतं आमच्यावरती आरोप आहे दिवाळखोरीचा कोण करतायत ते दुसरे लल्लूचे इकडे कावतार आहे शरद पवार दुसरा नमुना येतो दिसतोय तसाच फक्त तो त्याच्यापाशी रबडी आहे हा रबडी खातो इंदूरला म्हणतात आहे मध्य प्रदेशात चांगला पदार्थ आहे काय दिवाळखोरीचा आरोप करताय कसली दिवाळखोरी ही पाणी योजना कृष्णा खोरे योजना तुम्ही अंमलात आणायला पाहिजे होती वाटत 1978 साली 1978 सालापासून यांच्या हातामध्ये ते बाळ आहे यांनी अंमलात आणायला पाहिजे होती नाही 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 केलं माझी झोपडपट्टीवासियांची ही संपूर्ण योजना आम्ही शरद पवारांच्या हातात 90 साली दिली नाही 95 साली आमच्या हातात सत्ता आली आम्ही ती सुरुवात केली या गरिबांना फुकट घरं केवढे कोलदांडे घातले जात आहेत ही योजनाच होऊ नये म्हणून प्रयत्न सुरू झाले कोर्टात गेलेत केसेस कोर्टामध्ये अडकवायचं आणि पुन्हा बेशरमपणाने विचारायचं की योजनेचं काय झालं गरिबांना घरं कधी देणार आता एवढं 1.5 वर्ष राहिलं गरिबांना घर कधी मिळणार अरे तुम्ही सगळीकडनं अडकवलं आम्हाला उलट भारतीय जनता पक्षाचं आणि शिवशाहीचं कसं फाटेल्याचे प्रयत्न करतात सरकार गडगडेल कसं हे पाहतात आणि हल्ली एकच हे त्या मला हल्ली एकच मुद्दा कधी पत्रकार भेटले काही भेटले मनोज जोशींचं काय म्हटलं काय नाही म्हणजे ते म्हटलं मला कळतं ते कधी जाणार म्हटलं प्रश्न कुठे येतो रोज सकाळी उठतात कार्यक्रम आटोपतात चहा बी घेतात वर्तमानपत्र वाचतात मंत्रालयात जातात महाराष्ट्र फिरतात योजना आखलेल्या कशा अंमलात आणायची याची विवंचना करतात आणि मग इतर सगळ्या गोष्टी म्हणजे कधी जात आहेत यापेक्षा दुसरा विषय नाही कशा करतात चालले मला कळत नाही तुमची इच्छा काय एका तरी काँग्रेस मुख्यमंत्र्याला तुम्ही हा प्रश्न विचारलात
माझ्या वयाची उठाठेव करतात की मग तुमच्यानंतर कोण? म्हटला केसरीला प्रश्न विचारला, नरसिंहरावला हा प्रश्न विचारला, मग मलाच का विचारता? कसली घाई आहे तुम्हाला? पण हे चाललेलं आहे. बरं, कसली घाई आहे तुम्हाला? मुद्दा असा आहे तो रुमाल. बरं आहे माझ्याकडे. माझा प्रश्न एवढाच आहे की तुम्ही आम्हाला मदत करू नका. टीका करायची जरूर करा, पण सगळं मोडून तोडून टाकतो. आज प्रथम या महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशाचा विचार केल्यानंतर पहिल्यांदा विरोधी पक्षाचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे, शिवरायाच्या महाराष्ट्रात. न सगळ्यांनी काँग्रेसची कास धरून, तुम्हाला मी सांगतो, सरकार बसवलेली आहेत काँग्रेसची कास धरून. आणि मग अशा वेळेला तुम्हाला अभिमान वाटायला नको. आम्ही काय असं घोडं मारले की सरकार पडण्याकरता तुम्ही आधी पाण्यामध्ये देव बुडून ठेवावेत? उद्देश काय? कृष्णा खोरे काय म्हणे, होणार नाही. अरे पण का? झोपडपट्टी योजना होणार नाही. फेरीवाल्यांचं फिसकटलं. फेरीवाल्यांच्या बाबतीत माझी स्पष्ट भूमिका आहे. महापौर तिथे बसलेले आहेत, मुख्यमंत्री इथे आहेत, त्यांना मी सांगा काय विचारलंय मी. तुम्ही ज्या पद्धतीने हॉकर झोन आखलेले आहेत ते मी मान्य करणार नाही, कोणत्याही परिस्थितीत नाही. अहो जिथे शांतता आहे तिकडे बिघडवायची कशा करता? मी महापौरांना विचारलं, म्हटलं ते बाबा हॉस्पिटल आहे तिकडे तुम्ही पट्टे मारलेत. महापौर म्हणाले नाही, तिथे म्हणे फेरीवाले तिकडे नारळवाले बसवणार, नारळवाले. म्हटलं नारळवाले हॉस्पिटलच्या खाली, आणि तो तास सोडून जाईल ते कोण उचलायचं? म्हटलं दलपेच्या दलप्याने पोखरलेले नारळ. नाही म्हटलं हॉकर झोन याचा अर्थ असा नव्हे की जिथे शांतता आहे, जिथे हॉकर बसतच नव्हते तिथे हॉकर आम्ही बसू देणार नाही, हे शिवसेनेचं धोरण म्हणून तुम्ही जाहीर करतोय. मग बसवायचे कुठे? पहिल्यांदा बसवायचं कुठे? पक्षा जे अनधिकृत आहेत त्यांना घालून द्या ना त्यांच्या राज्यामध्ये. जा म्हणा फुटा. त्यांना घालवा, बरेचसे कमी होतील. त्यांनी मला दिले गोष्ट, किती खरे अधिकृत फेरीवाले किती आहेत? फार कमी आहेत. 2 का 2.5 लाख एकूण असतील तुमचे फेरीवाले, त्यातले मुळात किती? फार कमी आहेत. जवळजवळ मला वाटतं कमीत कमी 15 ते 25 हजाराच्या जवळ आहेत, फार नाही आहेत. यांना कुठे बसू शकतो? आज दादरची जनता एकदम खुश आहे, कारण असा रस्ता आणि हा फुटपाथ, हा फुटपाथ आहे मला प्रथम दिसतंय. मग हे सुख महत्वाचं आहे. तर त्यानं कसडगुंड आपल्या ह्याच्यामधनं जात बसते, बाई इकडून तिकडून जाते, आट्यापाट्या खेळते. हा तुमची इच्छा जर असेल की ऑलिम्पिक गेममध्ये जर उद्या आट्यापाट्या आणि कबड्डी सुरू झालं तर ह्यामुळे त्यांना प्रॅक्टिस होण्याची शक्यता आहे, म्हणून आम्ही फेरीवाले बसवले, तो गोष्ट निराळी. पण हे नाही चालणार. गिरणी कामगारांचा प्रश्न सोडवा. मी योजना काढली. मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं, साधी योजना आहे, गिरणी मालकाची सरप्लस जागा त्याला द्यायची अटीवर. आणि ती अटीवर अशी की ही विकून जे पैसे येतील आणि कामगारांची देणी जर असतीलच गिरणी कामगारांची, ती पहिल्यांदा दे. तुला इथून गिरणी हलवता येणार नाही, गिरणी तिथेच राहिली पाहिजे. ज्यांना व्हॉलंटरी रिटायरमेंट घ्यायची असेल, ज्यांना गोल्डन शेक घ्यायचा असेल की हँड द्यायचा असेल, बेधडक द्या. म्हणजे हा गोल्डन हँड कसा आहे, तुम्ही रिटायर होईपर्यंत जेवढे तुम्हाला पैसे आहेत तेवढे आत्ताच देऊन कण टाकायचे, म्हणजे कामगारांचं नुकसान काहीच नाही. आणि हे दिल्यानंतर मात्र ऑटोमेशन येणार असेल तर हे ऑटोमेशन आल्यानंतर मात्र गिरणी कामगारांचा मुलगा किंवा तो स्वतः यांना तुम्ही ट्रेन करा आणि त्यांना तिथे ठेवा, आणि अशातून तुमची गिरणी, नवीन गिरणी चालवा. ही माझी योजना आहे. कोणी बेकार होणार नाही. मग हे बेकार झालं नाही झाल्यानंतर बाकीची जागा काय करणार? 1/4, 1/4, 1/4 गिरणी मालकांनी 1/4 ठेवावी, 1/4 तुम्ही म्हाडाला द्यावी, 1/4 तुम्ही नगरपालिकेला द्यावी. मग कामगारांसाठी घर तरी बांधा, नाही तर तुम्हाला जे करायचं ते करा, ब्युटिफिकेशन करा. ही योजना इतकी उत्तम आहे, सगळ्यांनी मान्य केली, पण आता अंमलात आणली पाहिजे. याला विरोध करण्याचं गरज नाही कोणी. तुम्हाला तुमचे नेते भडकवतील, पण त्यांना सांगा ही योजना आमच्या मुळावर न येणारी असून आम्हाला वाचवणारी आहे. काय राष्ट्रीय मिल मजूर संघाची तुम्हाला गरज नाहीये, तिथे तर भांडण चाललंय, गोविंदराव अधिकार हकलून लावा. मग त्यापेक्षा हे घ्या ना, ही घ्या योजना,
मी प्रत्येक गोष्टीवरती विचार करून तुमच्या समोर हे मुद्दे मांडतोय की सगळी आम्ही ह्याच्यावरती एक 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 नाही म्हटलं तरी हे घातले. हा फक्त आता एक करायचंय, हे मंत्र्यांचे परदेशी दौरे रद्द करा तुमचे. आजपासून एकही मंत्री परदेशी जाता कामा नये. काय करतो जाऊन, इंग्लिश येत मग कशाला तिच्या आलं जोधपर्यंत घालून वगैरे जायचं. तो युरोपियन वगैरे ती माणसं बोला काय यस कळलं असाल, मुळात कळलं ना ते यस कशाला बोलतेस तू. आठवडा काढतोस कसा तू, कुठच्या धाडसानं काढतोयस हे परदेशी. माझ्याकडे सुद्धा माणसं पाठवू नका. मंत्र्यांनी आता परदेशी जायचं नाही, आता महाराष्ट्रामध्ये तडमाडा, इथूनची कामं करा, लोकांना सुखी करा, त्यांची अडलेली कामं त्यांची अगोदर ताबडतोब तयार करा, घ्या. बरं, जवळ झालं जर्मनीला रवाना. जर्मनीला रवाना काय करणार, काय म्हणा आम्ही करणार, उद्योग करणार तिकडे साला, आणि तो महाराष्ट्रात घेऊन येणार. आतापर्यंत गेलं त्याने आणलं काय. मंत्र्यांचे रद्द, यापुढे परदेशी बिलकुल आम्ही सहन करणार नाही. ही हा हे धोरण म्हणून तुम्हाला आता मुख्यमंत्री म्हणून अंमलात आणावं लागेल. नंतर तो एक प्रश्न निघाला मध्यंतरी म्हाडाचा, ते चाळकऱ्यांचा, वीज तोडू पाणी तोडू, नाही तोडू देणार, बिलकुल तोडू देणार नाही. ही सरकारी भाषा नव्हे, ही शिवशाहीमध्ये कोणी वापरता कामा नाही. तुमच्या अधिकाऱ्यांना सांगा, म्हाडात बसले असतील ना त्या गाड्यात बसले असतील, कोणाचाही पाणी तोडलं जाता कामा नाही, कोणाची वीज तोडली जाता कामा नाही. अरे माणसं जिंकायची असतात. शासन म्हणजे काय, तुमच्यासाठी तुम्ही दिलेलं, निवडून दिलेलं, तुम्ही तुम्ही आणि तुम्हीच. आणि निवडून आलं तर ही भाषा करायची, बिलकुल सहन केली जाणार नाही. त्याला विश्वासात घेऊन सांगा असं असा ही योजना आहे, ही योजना तुमच्या हिताची आहे. आणि भाडेकरून सुद्धा जरा बघितलं पाहिजे की किती आपल्या हिताचं आहे आणि किती नाही. जर 4-5 रुपये इकडे तिकडे वाढले म्हणजे आधी लगेच बोंबाबोंब, हे भाडे वाढ आम्ही सहन करणार नाही. वास्तविक महागाई कोणाला आहे मला सांगा. महागाई, महागाईचा अर्थ काय, तुमची महागाई वाढते त्याप्रमाणे तुमचे डिअरनेस अलाउन्स, तुमचे एकंदर इन्क्रीमेंट, तुमचे इतके बोनस. अ माझ्याकडे एक व्यक्ती होती, त्याला तो अशिक्षित नॉन मॅट्रिक, आणि नॉन मॅट्रिक असून सुद्धा त्या माणसाला बोनस मिळायचा 35,000 पगार, 10,500 नॉन मॅट्रिक, 10,500 पोलिसांना पण नसेल एवढा. आणि तो काय साहेब आता बाजारात गेलो होतो ना, टॅमॅटो काय महाग. अरे तुला कसला टॅमॅटो लेखा, तुझे गाळ टॅमॅटो सारखे झाले. कशा लोकीच आपला हात सहसा हात घेऊन येतोस माझ्या पुढे की टॅमॅटो काय महाग म्हणून. नको खाऊ कांदा महाग. माझ्या शिवसैनिकाने एका प्रतिम काम चालू गेलेले, आताच आमच्या एका नगरसेविकेने एक फार चांगलं त्याने काम सुरू केले, इतरही चालले. शिवअन्न म्हणून आम्ही एक काढलेली संस्था, त्यामध्ये उद्धव आणखीन ते हे आहेत, हा तोरण कोरणे कोकणे करा ना, द्या गरिबांना काहीतरी द्या. आणि म्हणून ही योजना काढून आज शिवसैनिकांनी माझ्याशी सुरू केलेली आहे, 20 रुपये किलो कांदा, अशा तऱ्हेने सुरुवात केलेली आहे. चाळकरी फेरीवाले नंतर एन्काउंटर्स, हे एन्काउंटर्स करावेच लागतील. अजिबात क्षमा माया दया क्षमा काही नाही. दुसऱ्यांच्या मुळावर येणारी ही अवलाद, ज्या वेळेला त्यांच्या घरातला घास तुम्ही मारता त्यावेळेला त्यांच्या कुटुंबियांचं काय होत असेल याची पर्वा तो करतो. कोणी भिकार तिच्या आयला असाले मानवी हक्कवाले, यांच्या एकदा सगळ्या त्या ह्याच्यातल्या स्टेन गनमधल्या गोळ्या असतात ना त्या घातल्या पाहिजेत, कुठून निघाला. तुम्ही गुंडांची बाजू घेता, ज्यांनी इतरांचे संसार उद्ध्वस्त केले त्यांच्याबद्दल काय, त्यांचा विचार का करत नाही. त्यांच्या घरी गेला होतास, त्यांच्या बायकोचे अश्रू पुसलेस, त्यांच्या मुलाबाळांचं बघितलंस, कोणाची बाजू घेताय तुम्ही, काय म्हणून घेताय. आणि न्यायमूर्ती अहवाल का असे ना, अहवाल येतो, इट्स नॉट अ जजमेंट. कोण बसले होते अग्यार दिला त्याने ठोकून की या चकमकी खोट्या आहेत, मग खऱ्या कशाला म्हणायच्या, खऱ्या कोण आहेत, खरी आहे ठरवायला कोण देतात रस्त्यावरचे न्यायमूर्ती.
पोलिसांनी त्यांना सांगायचं की चला आमच्या बरोबर राहा, आता एखादी चकमक घडली तर बघा कसं काय ते. बरं, पोलीस मेले की चकमक खरी आणि गुंड मेला की चकमक खोटी, ही व्याख्या करणार आहात तुम्ही? इथे खरं खोट्याचा प्रश्न नाहीये. अवलाद ची चिरडलीच पाहिजे, तिथल्या तिथे मारली गेलीच पाहिजे. तो कसा काय याचा शहानिशा यांनी करावे, कोर्टाने करावे, त्यांना भरपूर वेळ असतो. पण ही माणसं तरी कशी न्याय देतात, कसा अहवाल जाहीर करतात, असा असतो श्रीकृष्ण अहवाल. याच पद्धतीने दिलेला आहे. जे मी बोललो ते आजही बोलतोय की श्रीकृष्ण आयोग हा आकसानं लिहिला गेलेला आकस आहे. त्याचं कारण असं होतं की आमचं सरकार आलं, मनोज जोशी मला जळान म्हणाले की म्हणे आयोगावरती किती खर्च करायचा. म्हटलं का अहो म्हणे अजून आता 1-2 लाख कोटी रुपये तर झालेच आहे, आणखीन किती कोटी? अहो म्हटलं 1 कोटी लोकांची उपयोगी पडतील, संडास देता येतील, काय वाटेल ते देता येईल. म्हटले म्हणे काय करावं? म्हटलं बाजूला करा, रद्द करा. 6 महिने चालले आपलं चाल, मारुतीचं शेपूट वाढते. रद्द करा. रद्द केला. बिचारा आमच्या बाजपेयींचं 13 दिवसाचं सरकार आलं, त्यांना कोणीतरी सांगितलं की अहो म्हणे असं तिथे हंगाम होण्याची शक्यता आहे, ते तुम्ही आपलं करून टाका, भानगड नको, मुसलमानांची बाजू घेणारे भरपूर आहे तिकडे, इथे मुंबईत आहेत. आणि अशा तर मग आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही म्हटलं जरा जाऊ द्या ना, बसून टाका. आणि ते बसवलं, त्याने सूट काढला. साहजिक आहे, व्यक्ती किती मोठी असली तरी ते काय म्हणतील, साल्यानो मला काढलं होतं काय, आता बघून घेतो. आणि त्याने आम्हाला बघून घेतलं आणि म्हणून दाट ठेवला आहे. हा श्रीकृष्ण आयोग, त्यामध्ये एकही बदल करायला मी तयार नाही. आणखीन भरपूर एक सूचना काही आणलेल्या आहेत, तो काढू. मुख्यमंत्री म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो, मनोहर पण शेतकऱ्यांच्या विजेचा तुम्हाला विचार करावा लागेल. विजेचे दर तर अजिबात वाढता कामा नयेच नाहीये, उलट मी म्हणतो माफ करता आले तर करून टाका. बरं, ही वीज मोफत पंजाब आणि इतरही काही राज्यांत शेतीसाठी वीज मोफत दिली जाते, महाराष्ट्रात ती कमी दराने पुरवली जाते. काही वेळा बिले माफ होतात, महाराष्ट्रातील बळीराजाला याविषयी संपूर्ण समाधान देऊया, फक्त शेतीसाठी वीज मोफत पुरवूया. काय करायचं ते करा. निदान गरीब शेतकऱ्याला वाटल्यास त्या ऊस मळेवाल्यांना देऊ नका, ते काँग्रेसवाले आहेत ना, ठोले साले, आयुष्यभर साली ऊसाचे दाणके घालून फिरतायत ताठ मानेनं, ती माणसं. बरं, तर जमलं तर मला असं वाटतं ह्या शेतकऱ्याला वाचवा, हा शेतकरी आपला आधार आहे. जय किसान, जय जवान, जय किसान ही लालबहादूर शास्त्री यांनी दिलेला नारा आहे. निदान जय किसान तर राहून, जय किसान नको, जय जवान आपल्याकडे जमणार नाही, जातय महाराष्ट्रातली लोक जात आहेत, पण निदान जय किसान हा नारा इथे खरा झाला म्हणून तुम्ही दाखवून द्या. आणि वीज माफ करा, झाली तर उत्तमच, पण मात्र त्याला छेडू नका. मागासवर्गीय आर्थिक दुर्बळ वर्गांतील खूप काही मुलांच्या शिष्यवृत्ती वाढ करत आहेत, वाढती महागाई विचारात घेता शिष्यवृत्ती रकमेत वाढ झालीच पाहिजे. या वाढीचा लाभ मागासवर्गीय व इतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांना मिळाला पाहिजे, नाही तर भलतीच मुलं घुसतात आणि आर्थिक लाभ घेतात. तेवढं जरा काटेकोरपणाने पाहिलं पाहिजे. आणि मग आमच्या नामदेव ढसाळांसाठी दलित वर्गासाठी दक्षता समित्या तरतूद आहे, पण सध्या समित्या अस्तित्वात नाहीत. दलित व दलित सवर्ण असे वाद गैरसमजांतून वाढतात. दक्षता समिती हा तणाव जागीच कमी होईल, एवढ्याच जर समित्या काढल्या तर मला वाटतं बरंच काही होईल. आणि एक अतिमहत्वाची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, काही नोकरी माणसं पण येतात पुष्कळ वेळेला, पण आली आहेत. लोकमान्य टिळक आहेत आमचे. एवढी थोर माणसं हायकोर्टात आहेत, मंत्रालय आहेत, इतरत्र आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. एक फक्त आपण एक फार मोठा महान आहे, कारण तो एक फार जबरदस्त असा समाज सुधारक होऊन गेला. माझे वडील त्यांना गुरुस्थानी मानत होते, आणि ते दुसरे तिसरे कोणी नकोत तर कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज. त्यांची तस्वीर तुम्ही सर्वत्र लावा, मंत्रालयात लावा, कोर्टामध्ये लावा, इतरत्र सर्वत्र लावा, कॉलेजेसमध्ये लावा, लोकांना कळू द्या ह्या माणसाने कसली बंड केलं होतं ते. ही माणसं विसरायची, मग कॅलेंडरवरती येणार कोण? ममता कुलकर्णी, एक बॅनर्जी आहे तेवढी बस झाली. ह्या तरुणांपुढे काही आदर्श येऊन द्या, ह्यांच्या पुढे कोणीतरी दिसू द्या की हो कोण होते.
आणि अशा तऱ्हेने ही सुधारणा महाराष्ट्रात घडवायची आहे आपल्याला. आज भगवा सप्ताह कसा करायचा, काय करायचा, याची पुस्तिका दिली आहे पत्रकारांनी, आम्ही देणार आहोत. काही कमी झाले नाही, झालेल्या प्रचाराला घाबरू नका, डरू नका, प्रामाणिकपणाने आपण सेवा करीत आहोत. ज्या वेळेला 95 साली लढलो, 92 साली सुद्धा सत्ता आली होती, हरामखोरांनी फोडली, या गधड्यांना जळाला. मंत्री पदावर बसताना मात्र जात आठवत नाही. मी आगरी समाजाचा, मी मराठा समाजाचा, मी 5 कळशी, मी 2 कळशी, मी 1.5 कळशी, नाही आठवत. नागरीला भोक असलं तरी चालेल, पण मी 10 कळशी. प्रश्न असा येतो की आम्ही हे काही केलेलं नाहीये. मी आगरी बघितला नाही, मराठा माझ्याकडे जातपात नाही, फक्त आम्ही सगळे मराठी बांधव आहोत, मराठी मायबोलीचे आम्ही लेकर आहोत, महाराष्ट्राचे आम्ही मर्द आहोत, पायिक आहोत, शिवरायचे मावळे आहोत, ही भूमिका आमची आहे. पण ज्या वेळेला त्यांची मंत्रिपद जातात, त्यावेळेला त्यांचा आगरी समाज आठवतो, मराठा समाज आठवतो. मराठा समाज आठवणाऱ्या माणसानं मला एक प्रश्न विचारायचा आहे की शरद पवारांनी ज्या वेळेला वसंतदादांच्या पाठीत वार केला, त्यावेळेला तो वसंतदादा काय ब्राह्मण होता काय? मराठा मराठ्याच्या पाठीत वार करू शकतो, पण हरामखोरी केल्याबद्दल एखाद्या मराठ्याला मग तसं पाहिलं तर खंडू खोपड्याला कापला ना आडवा महाराजांनी. महाराजांच्या विरोधात जे उभे राहिले, 200 मुसलमान महाग पडले नाही महाराजांना, महाराजांना महाग पडले 200 मराठी. त्यांची यादी त्या पुस्तकात आहे, मी तुम्हाला देईन, एक दिवशी छापून देईल सामन्यामध्ये. 200 मराठे महाराजांच्या विरोधात लढले आणि तो तापच होऊन बसला. जिजा माता जळायला बघते की माझ्या भावावरती वार होतोय. वार होत असताना सुलतान वरती बसून हसतोय, गालातल्या गालात के मरगट्टे मरगट्टेच लढतायत आणि त्यांच्यामध्येच रक्ताच्या चिळकांड्या उडतायत, हे पाहिल्यानंतर जिजा मातेने हंबरडा फोडला. कोणी नाही, ना हिंदूंना वाचवायला कोणी नाही, ना देवळं वाचवायला कोणी नाही, ना देव वाचवायला कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही. त्याला पैठणचा तो एकनाथ उभा राहिला आणि त्याने ती पहिली आरुळी मारली, दार उघड बाये, दार उघड म्हणून. मग बाईने ते दार उघडलं, महाराजांचा जन्म झाला. आणि मग महाराज काय निघाले, या लालूला म्हणा तुला काय माहिती, या मुल्ला मौलवीला सांगा, त्या मुसलमानाला सांगा, त्या मुलायम सिंगला सांगा, हा हा महाराष्ट्र तुमचा आहे. आज एकच निर्णय घेऊन उठायचा आपल्याला, एकच निर्णय की कोणत्याही परिस्थितीमध्ये कसली टीका आली, काही वर्तमानपत्र बोलत असली, कोणी काही केलं, तरी मात्र आम्ही आणि आमच्या रक्तामध्ये सळसळणारा भगवा रंग कधीही कुठे कुठे फिका पडू देणार नाही. मग निर्णय घ्यायचा, निर्णय घ्यायचा की नाही, हो म्हणा म्हणजे निर्णय देतो. आजपासून एकच निर्णय की या पुढे आपण एक कडवट शिवसैनिक म्हणून वागायचं आहे. शिवरायचे सच्चे पाईक, शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक, भगव्या झेंड्याचे मानकरी,